आई चैनल नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आई चैनल सब्सक्राइब करा। गोवर्धन नावाचा पर्वत अत्यंत सुंदर पर्वत आहे, गोड पर्वत आहे, पावन पर्वत आहे। तिथला एक एक दगड, एक एक खडा ईश्वराचा अवतार आहे। सगळे देव आहे तिथं आणि त्या पर्वतावरती गेले। कृष्णाच्या आज्ञेनं सगळेजण हजर झाले। सर्वजणांनी प्रभूच्या आज्ञेप्रमाणे गोवर्धन भगवंताची पूजा केली, नमस्कार वगैरे केला। पूजेचं साहित्य होतं, तुम्ही जसे आलात संपूर्ण गाव, महिला मंडळी, पुरुषासह, आबाल वृद्धासह सर्वांनी पूजा केली, नमस्कार केला आणि मस्तपैकी भजनाला सुरुवात झाली, जेवण वगैरे। आणि इतक्यामध्ये इंद्रदेवाला पत्ता लागला की स्वर्गामध्ये सगळे देवलोक चर्चा करू लागले। गोकुळातल्या गोपाळाने आमच्या यज्ञाला मागं टाकलं आणि गोवर्धनाचं पूजन सुरू केलेलं आहे। राग आला इंद्रदेवाला, सावर्तक नावाचा मेघ बोलवला आणि त्या मेघाला बोलून आज्ञा केली, जाता जाता आणि गोकुळामध्ये जाऊन असं पाऊस पाडा, सारं गोकुळ नेस्तनाभूत झालं पाहिजे, कोणीही राहिलं नाही पाहिजे। आज्ञा झाली, सावर्तक नावाचा मेघ आज्ञा घेऊन शिर निघाला आणि इतक्यामध्ये गोकुळामध्ये आला। बघता बघता सगळं लोक आनंदामध्ये होत आणि वातावरण बदललं बाळू महाराज। अचानक आव्हान आलं आणि गड 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 वाजायला सुरुवात झाली। गड 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 चमाचमजा चमकायला सुरुवात झाली आणि सगळं गाव घाबरलं, चळचळ कापायला लागली। बापरे, बायापुर बनले, आपण गाव सोडून लांब आलेले आहोत, आपल्याला धोका आहे आता, आपण गावामध्ये कसं जाणार, काय करणार, रडापड्या सुरू झाल्या। भगवान म्हणाले, घाबरू नका। सगळे लोक शरण गेले, प्रभू तुमच्या आज्ञेनं आम्ही इथं आलो, तुम्ही आम्हाला आतापर्यंत सांभाळले, अग्निगिळला तुम्ही आम्हाला मुक्त केलं, आगासूर, बकासूर, गर्दभासूर, धेनुकासूर अनेक राक्षस मारली, तुम्ही आम्हाला सांभाळलेलं आहे। नंदबाबा यमुनेच्या डोहामध्ये बुडाले होताना तुम्ही परत आणलेलं आहे, एवढा तुमचा चमत्कार आहे। एकदा आम्हाला सांभाळा आणि या संकटातून वाचवा। आमचे भगवान निसर्गाबरोबर सुद्धा पुरून उरतात आणि आपल्या भक्ताला नैसर्गिक हल्ल्यापासून कसं वाचवतात त्याचं वर्णन म्हणजे ही कथा आहे। आरंभ झाला होता, इतक्यामध्ये सर्वजण शरण आले आणि प्रभूनं सांगितलं, काळजी करू नका, या माझ्यासोबत। प्रभू आपण कसं जगायचं रे आता, काही नाही, तुम्हाला राय सांगतो। म्हणले काय, पूजा तर झालेली आपली, हो। आणि चमत्कार महाराज, गोवर्धनाची पूजा झाली, त्याच पर्वतातून साक्षात चतुर्भुज मूर्ती बाहेर निघाली, भगवान प्रगट झाले, उभं राहिले, सर्वांनी दर्शन घेतलं, पूजार्चा झाली आणि लोक म्हणू लागले, बघा जन्म गेला आपला यज्ञ करता करता, देव नाही दिसला, पण आज देव दिसला, आपणाला आनंद मिळवला होता। सर्वजण दर्शन घेऊ लागले, प्रदक्षिणा घालू लागले आणि असं वातावरण बघितलं, चकित झाले, शरण आले। प्रभूंनी सांगितलं, एकच मार्ग आहे, सुरक्षित राहूया, याच पर्वताला, गोवर्धन पर्वताला आपण विनंती करूया, गोवर्धन भगवंताला, आणि आपण सुरक्षित राहूया। म्हणजे काय करायचं, पर्वत उचलायचा आहे। प्रभू पर्वत कसा उचलणं शक्य आहे, अरे करायचं म्हटल्याच्या नंतर काही अवघड नाही, सगळेजण एकत्रित या, काही बी होत असतं, सर्वांना एकत्रित केलं, सर्वांनी पर्वताला हात लावले, सर्वांनी पर्वत उचलला आणि पर्वताच्या खाली सगळेजण सुरक्षित राहिले। 7 दिवस पावसांचा वर्षाव झाला, कितीही जरी पाऊस पडला, मुसळधार पाऊस जरी असेल तर त्या पावसामध्ये कोणाचंही काही नुकसान झालं नाही। त्यांनी 7 दिवस 7 रात्रा खाली भजन केलं, सुंदर असा स्वयंपाक नेला होता, ते भोजनही केलं आणि भजनही केलं आणि त्याचाच आज आपण उत्सव साजरा करतो। 7 दिवसामध्ये हरिनाम सप्ताह आपले होत असतात, असाच गोवर्धन पूजन आणि गोवर्धन उद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे। आयोजन केलेलं आहे गावकरी मंडळी लांजेकर यांनी, इथे भगवान गोपालकृष्ण आपल्या सौंगड्यासह येतील आणि गोवर्धनाचा पूजन आणि गोवर्धन उद्धार हे प्रकरण आपल्याला बघायला मिळणार आहे। तेव्हा एकदा हे सगळं संयोजन ज्यांनी केलेलं आहे त्याच्या नावानं टाळी। गोपाल कृष्ण भगवान की जय। आणि एक सुंदर भजन आपण म्हणूया की ज्या भजनामध्ये भगवान श्री कृष्णांचं आगमन होणार आहे। Oh, wow.
स्वागतम गोपाळ गोप गड्यास पर्वतांच्या जवळ उभे आहेत. भयान परिस्थिती आहे. मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, एकदम कुठेतरी आवाज होतो संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे. लोक रडू लागले. हे कन्हैया, आमचं जीवन आता तुझ्या हातात आहे. आम्हाला मारायचं असेल तर मार, तारायचं असेल तर तार. अब सोप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में, हय जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. प्रभु, आम्हाला वाचवायचं का मारायचं तुमच्या हातामध्ये? वाचवा आम्हाला, तुमच्याशिवाय कोणी नाहीये. एवढा जर पाऊस सुरू झाला तर दादा, हे प्रभू, इथं काही राहत नाही हो. भगवान म्हणाले, काळजी करू नका. आणि सांगा, जिथे स्वतः भगवान आहे तिथे काळजी करायचं काम काय राहत नाही. प्रभू, काय करायचं रे? काय नाही, आपण पर्वत उचलूया. पेंजाने विचारलं, देवा पर्वत कधी उचलता येतो का? अरे, शंका करायची नाही. शुभस्य शीघ्रम, चांगलं काम करायचं. आणि एकीनं केल्यावर कोणतंही काम होत असते तेव्हा आपण सगळेजण करूया. तर उचला, आपल्याला पर्वत उचलायचा आहे. आणि सगळेजण हात लावा. पण सगळ्यांनी हात भार लावा बरं. आणि मग सगळ्यांनी पर्वताला उचलायला सुरुवात केली. सगळ्यांनी एकदाच हात घातले आणि प्रभूच्या नावानं जय घोष केला आणि उचलायला सुरुवात झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. हात लावा सगळे, सोपं नाही, हात लावा. लक्षपूर्वक आहे का? पर्वत उंच गेलेला आहे. पर्वत उंच गेल्याच्या नंतर आमच्या भगवान गोपाळ कृष्णाने करंगळी लावली बर का. भगवान कृष्ण परमात्म्याने करंगळी लावली, दिसते तुम्हाला, लावली करंगळी. बाकीच्या ना ओझ्या उचलले, कोणी माना लावल्या, कोणी काठ्या लावल्या, कोणी कोपरा लावले, कोणी डोके लावले, बेजार होऊ लागले. आणि इतक्यामध्ये बघणाऱ्यानं बघितलं, कृष्णानं करंगळी लावली. एक माणूस असते, कोण काय करायला बघण्यावर राहते. त्यानं बघितलं, म्हणाले, बघा की त्या किशन्यानं, त्याच्या हिशोबानं बघाय, आपल्या हिशोबानं भगवान गोपाळ कृष्ण त्याच्या हिशोबानं विरोधक होता ते. त्या कृष्णानं म्हणला, नुसती करंगळी लावली, आम्ही इकडे बेजार आहेत. दुसरं काय म्हणलंय बघ, तसं कुचकुच बोलत जाऊ नये आणि आपलं कुचकुच बोलणं येत नाही. आपल्या येते ते खनखन बोलणं येते, मोठ्यानं बोला. म्हणले काय झालं, म्हणू का कृष्णाला? म्हणा. त्यानं सांगितलं, कृष्णा, म्हणले काय, सगळं गाव बेजार आहे, तू नुसती करंगळी लावलीस, आमच्या माना आवटळून गेल्या, तुझं काय म्हणणं आहे? आम्ही उचलणार आणि तू श्रेय घेणार नुसती करंगळी लावून. मग त्याच्यापेक्षा म्हणलं, मग घेऊ का काढू? म्हणलं, घे काढू.
मग म्हणला घेऊ काढू, म्हणलं घे काढू काढू, विचारपूर्वक बोलायलास ना, हो विचारपूर्वक बोलाडू काढू, काढला नाही नुसता हलका केला परत खाली आला गडडडड बाबा बाबा धरा 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 धरा। भगवान प्रभूने हात लावला आणि पर्वत उंच गेला। ऐका, प्रभूने करंगळी जरी लावली तरी बस झाली। तुमच्या देशाचा कारभार असू द्या की गावाचा असू द्या की जगाचा असू द्या, देवानं काही डोक्यावर घ्यायची गरज नाही बरं का। नुसते करंगळी जरी लावली तरी पुरेशी आहे। पर्वत उचलला गेला, मस्तपैकी 7 दिवस पर्वत वर राहिला आणि पाऊस असं पडत होत, राखीता गोधने हो इंद्र कोपला, मेघ जो कडाडीला शिळा वर्षनाधारी, रक्षियले गोकुळ हो नगी धरुनी आगिरी, निर्भर रोग बाळ आवतर देहारे, जय देवा कृष्ण नाथा, जय रघुमाई कांगा आरती ओळे ना, तुम्हाले पावसाला सुरुवात झाली। 7 दिवस पाऊस झाला, संपूर्ण जग वाहून जावं एवढं पाऊस होत, मुसळधार पाऊस पडला, मेघ जो कडाडीला शिळा वर्षला धारी, शिळासारखा पाऊस पडू लागला आणि परिणाम महाराज 7 दिवस गेले, सगळे सुरक्षित राहिले, मध्ये मस्त भजन करू लागले, आनंदानं पंक्ती होऊ लागल्या, स्वयंपाक चालला होता। तुम्ही आणलाय सगळं स्वयंपाकीचं? आता बघा काही काही लोकांचे हात अजून वर येत पर्वत धरलाय, काही काही केले खाली। पर्वत 7 दिवस वर होता, मस्त पैकी आनंद आणि त्या ठिकाणी राहिले, पाऊस उघडला, हळून पर्वत खाली टेकवला, दमान दमान दमान, ताळी वाज वाटाय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, जय जय दर्शन घेतोय, पूजन करतोय, प्रदक्षिणा घालतोय, आपल्या जागेवर बसतोय। येणेप्रमाणे पाऊस संपल्याच्या नंतर इंद्रदेवानं बघितलं एवढा पाऊस पडलाय, गोकुळ तर नेस्तनाबूत झाला असेल। तिथून इंद्रदेव भगवान बघायला आले, त्याचं म्हणणं आता ते पाऊस उघडल्यावर पंचनामे करतात का साहेब, ते पंचनामे करायला सुरुवात झाली, पाहिलं गोकुळातील भरे नुकसान नव्हतं, अजिबात नाही। इंद्रदेव थकित झाले आणि विचारलं कशी काय झाली एवढी योजना, सगळे सुरक्षित कसे काय, तेवढा सगळ्यांनी सांगितलं प्रभूच्या जीवावर आम्ही आनंदित आहोत। सर्वांनी प्रभूची आराधना केली, इंद्रदेवानी पूजा केली, अभिषेक केला, एक कामधुरू नावाची गाय दान दिली आणि प्रभूला गोविंद हे नाव दिलं आणि एक उत्सव साजरा होतो आणि लागलीच आपली कथा या ठिकाणी समाप्त होते। उद्याच्याला आपली कथा 12 वाजता सुरुवात होईल, याची काळजी घ्यावी। एक सुंदर भजन, गोविंद जय जय गोपाल जय जय आनंद सोहळा ही सर्व मंडळी साजरी करणार आहे। गोविंद जय जय गोपाल जय जय, 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 गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय गोपाल जय जय, गोपाल जय गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय गोपाल जय, गोविंद जय गोपाल जय जय, गोविंद जय 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 कृष्ण भगवान की जय। यजमान उठतील, सर्वप्रथम त्या गोवर्धनाची पूजा करतील आणि आरतीला आरतीला
आणि तोच गोवर्धनावरील प्रसाद आपल्याला पंक्तीमध्ये सर्वाला वाटला जाणार आहे. तेव्हा उठून तुम्ही पूजा करा आधी गोवर्धनाच्या. आपल्या लांजीचा कार्यक्रम जगात प्रसारित होणार आहे. ए हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परिने गाये ले जा हरि चरिता. आरती करो तुझ भगवंता. जय जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. वेद तरो ते मधुर फल द्वादश आत्मा राम मुनि सकल सेवु निधाले जन सुफल. पापरवनि आले अवनि कियारनि भव जल तरणे ते पवेता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. तेला साते वाणी सार्थक हरे गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुट मणि परम प्रेम जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. गमते धनु मानस तीर्थ द्वादश सोपाने योग. निर्मल भक्ति जल भरता विहरे हरि हंस चित्त. लोक सकमळे संतरि शकुळे सेवुनि रमले भानहर बले रस पीता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. अपार महिमा संताता वदवे नाथो नाता. प्राण चेतन काराता मेवा कवि वर बंताता. जनुमोदाता स्वयं प्रभेता द्वादश कळीचा रवि अंतरेचा तमारता. आरती करो तुझ भगवंता. जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. ग्रंथन हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण कचित टले जन्म मरण. त्रितापदाति चिरये शांति नातही वदती कृष्ण पदे देवो माता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता. आरती
आरती करो तुझा भगवंता, आरती करो तुझा भगवंत। सत्राने उड्डाण कारवदने करी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवने, सुरवर्णिशाचर झाल्याचा पण जय देव जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता। तुमचे निप्रसाद नवी कृतांता जय देव। दुमदुमिला पाताळ उठला परिशब्द, धग्ध केला धर्मी धर्माणीला खेद, कडाडिले ब्रह्मांड उगण उच्छेद, रामे रामदासा शक्तीचा बोध। जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता। तुमचे निप्रसाद नवी कृतांता जय देव। घालील लोटांगण मंदिर चरणा डोळ्यान पायन रूप तुझे, प्रेम्यालिंगण आनंदे पूजन भावे वाळेन मन नामा। ढोल रुक्माय ढोंबा रुक्माय ढोल रुक्माय ढोंबा रुक्माय। गोपाल कृष्ण भगवान की, ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बरालिंग महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज पवन सूत हनुमान की जय। सब संतन की जय। वासुदेव हरि।